नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार वीस यामध्ये आलेला अधिक महिना दर तीन वर्ष नेणारा हा अधिक महिना ह्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय करायला पाहिजे अधिक महिन्यामध्ये याबद्दलची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे मंडळी खरं तर याबद्दलची माहिती म्हणजे दोन हजार अठराचा गेला अधिक महिना यावेळेला आपण तो व्हिडिओ केला होता की ह्या अधिक महिन्यामध्ये काय करावी कुठल्या देवतेची उपासना करावी कुठले मंत्रपाठ करावेत त्याच्यामधली संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे आहेच परंतु काही मुद्दे राहून गेलेले आहेत किंवा काही प्रश्न जे आपल्या मंडळींचे आलेले आहेत त्याबद्दलचा उपापोहा आपण आजच्या विषयामध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोतरे आपल्यावर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना ह्यासारख्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील आणि आपण एकही विषय आणि आमचा एकही व्हिडिओ चुकवू शकणार नाहीत चला तर मग आज सुरू करूया आजच्या या दोन हजार वीसच्या अधिक महिन्यामध्ये अजून वेगळं काही करायचं आहे का खरं तर वेगळं काहीच करायचं नाही आहे आपण जी महाविष्णूंची साधना आणि उपासना करतो किंवा विष्णू रूपातल्या देवतेची उपासना उदाहरणार्थ राम विठ्ठल श्रीकृष्ण यांची साधना उपासना या निमित्ताने या महिन्यामध्ये केली जाते आणि म्हणून अधिक महात् अधिक मास महात्म्य म्हणून एक छोटीशी पोथी मिळते ती जर तुम्हाला उपलब्ध झाली तर त्या पोथीचं वाचन अवश्य करा आणि मंत्र जर म्हणायचे म्हटले तर श्रीकृष्णाचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय फक्त त्यामध्ये एकच शब्द आपल्याला मिळवायचा आहे आणि तो शब्द आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा पाठ आपण रोज तीन माळा तुमच्या वेळेप्रमाणे कुठल्याही वेळेमध्ये दिवसातून अवश्य करावा ह्या संपूर्ण महिन्याभरामध्ये दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे रामाचे साधक आणि उपासक असतील हा सुद्धा महाविष्णूंचाच अवतार मानला जातो आणि म्हणून रामाची केलेली उपासना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा पाठसुद्धा आपण या काळामध्ये करू शकता त्याचप्रमाणे विठ्ठलाचा श्रीहरी विठ्ठल किंवा रामकृष्णहरी या मंत्राचा पाठसुद्धा आपण या काळामध्ये करू शकता थोडक्यात काय तर रूपाची केलेली साधना आणि उपासना अधिक महिन्याचं वैशिष्ट्य मानलं जातं आणि म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये ही उपासना केली जाते मंडळी याच अनुषंगाने काही जणांचे प्रश्न आले तर ते म्हणजे आम्ही सत्यनारायण पूजा करू शकता का तर सत्यनारायणची पूजा म्हणजेच महाविष्णूच्या रूपातली असलेली सत्यनारायण प्रभूंची असलेली पूजा आहे त्यामुळे ती आपण अवश्य करू शकता काही मंडळींचे प्रश्न असे आले होते की आम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करू का आम्ही दत्त महाराजांच्या गुरुचरित्राचं चा पारायण करू शकतो का मंडळी पारायण तर आपण कुठल्याही ग्रंथाचं या आध्यात्मिक महिन्याचं वैशिष्ट्य म्हणून करू शकता त्यामुळे फक्त विष्णूंचीच उपासना याचबरोबर आपण गुरुचरित्र नवनाथ ग्रंथ पारायण किंवा आपल्या इष्टदेवतेचं असलेल्या ग्रंथाचं पारायण वाचनसुद्धा या महिन्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो धार्मिक महिन्याचं अधिष्ठान म्हणून अवश्य करू शकता मंडळी हा महिना अशुभ नाही आहे परंतु काही धर्मकार्याला तो वर्जा आहे याची माहिती आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आलेली अवश्यपणे पहा पण त्याच अनुषंगाने काही नवीन प्रश्न आले होते ते म्हणजे की आम्ही वास्तुशांत करू शकतो का तर वास्तुशांत करू नाही शकत पण काही अडचणीच्या काळामध्ये आपण गृहप्रवेश करू शकतो का अगदी अवश्य करू शकता त्या प्रकारचं भयगंड आणि न्यूनगंड ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाही कारण अगदी गणेशाचं पूजन करून आपण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करू शकता फक्त वास्तुशांतीची पूजा मात्र या महिन्यामध्ये करू नका पुढच्या महिन्यामध्ये योग्य मुहूर्तावरती आपण अवश्य करू शकता मंडळी या महिन्याचं गेल्या वेळचा राहून गेलेला मुद्दा आहे तो आवर्जून सांगतो तो म्हणजे या महिन्यामध्ये आवर्जून सासरी गेलेली जी मुलगी असते म्हणजेच ज्या मुलीचं लग्न झालं आहे जी सासरी गेली आहे तीसुद्धा या महिन्यामध्ये आवर्जून आवश्यकपणे आपल्या आईची ओटी भरणं तिच्या प्रित्यर्थ असलेली आपली समर्पित भावना व्यक्त करण्याकरता या महिन्याचा उपयोग तिची ओटी म्हणजेच तिचा मान सन्मान करून करण्याचा अत्यंत सुंदर कालावधी म्हणजेच अधिक महिन्याचा मास त्याचप्रमाणे नुसती आईची ओटी भरायची का नाही तर काही मुली ज्या सासरी गेलेल्या आहेत आईसमान प्रेम असलेली आपली काकी आपली मामी आपली मोठी बहीण म्हणजेच आई समान, असले समान असलेलं जे व्यक्तिमत्व घरामधलं स्त्रीतत्व आहे त्यांचीसुद्धा आपण ओटी या अधिक महिन्यामध्ये भरू शकता आणि ती अवश्य भरावी त्याचप्रमाणे आपली जी कुलस्वामिनी आहे मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपली कुलदेवता आणि आपली पितृदेवता ह्या चटकन प्रसन्न होणाऱ्या देवता आहेत आणि म्हणूनच आपल्या कुलस्वामिनी देवतेची सुद्धा ओटी या महिन्यामध्ये आवर्जून भरावी मंडळी सध्या लॉकडाऊनमुळे बरीचशी मंदिरं बंद आहेत त्यामुळे आपल्याला मंदिरात जाणं किंवा कुलदेवतेच्या स्थानात जाणं शक्य होणार नाही अगदी कबूल आणि म्हणूनच आपल्याच अगदी घरामध्ये असलेल्या देवघरासमोर आपण कुलस्वामिनीचं स्मरण करूनसुद्धा ही ओटी देऊ शकतो आणि ती ओटी अर्पण केलेली व्यवस्थित बांधून ठेवून ज्यावेळेला लॉकडाऊन उघडेल त्यावेळेला ही ओटी म्हणजे जे काही तुम्ही नारळ खणं नारळ साडी चोळी जी काही दिलेली असेल आपल्या देवीला ती आपण नंतर हा लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्या मंदिरात जाऊन देऊ शकता मंडळी अशा पद्धतीने आपण ह्या अधिक महिन्याचं महात्म्य औचित्य साधून ह्या धार्मिक गोष्टी आवर्जून करू शकता मी नवीन वाहन घेऊ का नवीन घर खरेदी करू का नवीन जागा घेऊ का नवीन दुकान चालू करू का खरं तर संपूर्ण महिनाभर हे करू नका सांगणं परवडण्यासारखं तर नसतंच पण काही वेळेला अडचणीचं सुद्धा ठरतं आपल्याकडे हे जे धार्मिक महिन्यांचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे आपली धार्मिक आस्थापना वाढावी आणि आपलं धार्मिक अधिष्ठान त्या अनुषंगाने त्या त्या देवतेच्या प्रित्यर्थे करण्याचा प्रघात सुरू व्हावा म्हणून आहे त्याच्यामुळे याच्यामध्येही न घाबरता अगदी आवर्जूनपणे ह्या गोष्टी आपण नव्याने सुरू करू शकता नवीन वाहन वस्तू घेऊ शकता त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या वस्तू घेतल्यानंतर काहीतरी अशुभ घडेल हा असलेला भयगंड आणि न्यूनगंड आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाका कारण आपली देवता हे आपल्याला पित्या समान असते आणि त्याच्यामुळे आपले माता आणि पिता जसं आपलं वाईट चिंतत नाही तशा ह्या देवतासुद्धा आपलं काहीही वाईट करत नाहीत फक्त साधनेसाठी पूर्ण वेळ द्यावा म्हणून धर्मशास्त्राने काही नियम केलेले आहेत आणि म्हणूनच मनामध्ये अगदी छानपैकी श्रद्धेचा भाव ठेवून आणि पूर्ण विश्वास ठेवून त्या जगन आपण अगदी नवीन गाडी वाहन जागा घर खरेदी करू शकता किंवा काही महत्त्वाचे निर्णय ह्या काळात आवर्जून घेऊ शकता फक्त मनामध्ये असेल तर फक्त महाविष्णूंचं स्मरण करा त्यांचे मंत्रपाठ करा आणि त्यापैकी तुम्ही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता मंडळी आपल्या धार्मिक गोष्टी करत असताना कुठल्याही नकारात्मक गोष्टीला थारा देऊ नका आणि अंधश्रद्धेला बिलकुल वाढवू नका त्यामुळे श्रद्धेने केलेलं कार्य हे निश्चितपणे पूर्णत्वाला जातं आणि आपल्याला ह्या सृष्टीच्या जगनियंत्यांकडून ज्याला आपण भगवंत म्हणतो देव म्हणतो त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतात आपला असलेला आत्मविश्वास वाढतो आपली आत्मप्रेरणा वाढते आणि तीच महत्त्वाची असते धार्मिक साधना आणि उपासना करण्यामागे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर आवर्जून ला आवर लाईक करा कळावे लोबाय असावा धन्यवाद